नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी आपलं चॅनल बंद होतं, कारण की त्याला कारण असं होतं की राब राब राबणारा शेतकरी 24 महिने निरंतर शेतकऱ्याचे लॉकडाऊनमध्ये गेले मित्रांनो, कोरोनामुळे. आणि शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी काबाळ कष्ट करून एवढा पैसा ओतून त्यांचं फारसं असं कमरडम मोडून गेलं मित्रांनो. म्हणून तरी मी आपला व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं मित्रांनो, कारण की मी पण शेतकरी आहे, मला शेतकऱ्यांच्या भावना समजून येतात, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हतो मित्रांनो. चला मित्रांनो, नवीन उत्पन्न म्हणजे पेरणी केलेली आहे तर नवीन काहीतरी दाखवू आणि असंच आपलं एक पाऊल अजून पुढे टाकू मित्रांनो. मित्रांनो, मी 11 नोव्हेंबरला हरभरा पेरणी केली, त्याच्या अगोदर मी मक्का पेरणी केलेली होती मित्रांनो. तर मक्कांवर पण लागवड केली शेतकऱ्यांनी, अनेक प्रकारचे फवारणी केली, तरी तिच्यावर आडीचा प्रभाव जो होता तो फारसा होता. तर आता नवीन मी हरभरा पेरणी केलेली मित्रांनो. हा माझा मागच्या वर्षाचा 6 किलो बियाणं हे घरचं होतं मित्रांनो. मी जिथे उभा आहे, जिथे तुम्हाला माझ्या मागच्या साईडला जो हरभरा दिसतोय मित्रांनो, हा माझा घरचं बियाणं होतं. आणि इथून मी इकडे 2 ते 2.5 बॅगा कंपनीच्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. तर राहिला विषय असा मित्रांनो, मी याला पेरणी करताना मटेरियल दिलेलं नाही आणि याला मी ट्रॅक्टरवर पेरणी केलेली आहे मित्रांनो. ट्रॅक्टरवर पेरणी करत असताना याला मटेरियल कशाबद्दल दिलं नाही मित्रांनो. एक झाडाच्या आजूबाजूला 10 टनाची झाडे असतात, त्याच्यामुळे मी याला मटेरियल दिलेलं नाही. ज्यावेळेस आपण पाणी भरतो त्यावेळेस बियाणं फुगण्याच्या अगोदर तण हे अगोदर लवकर बाहेर येते, तर तण हे मटेरियल 1 रुपयामधून 75% खाऊन जाते मित्रांनो. असे बरेचसे शेतकरी करतात, पण मी आपल्या चॅनलवर सांगतोय मित्रांनो. आणि 11 नोव्हेंबरला याची पेरणी केली, आता कमीत कमीत 28 दिवसाचा हा झालेला आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवतो की मागच्या वर्षाचं जे माझं घरचं बियाणं काढून ठेवलेलं होतं 6 किलो, तो हरभरा पण दाखवतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हा मागच्या वर्षाचा हरभरा आहे 6 किलो. हा एवढा इथपर्यंत आला होता, आता कमीत कमी त्याला 28 दिवस झालेले आहेत मित्रांनो. एक कोळपणी पण केलेली आहे आणि 28 दिवस झालेले आहेत मित्रांनो. याला एकच पाणी फिरलेलं आहे मित्रांनो. याच्या आता दुसरं ज्यावेळेस पाणी फिरेल त्यावेळेस मी याला अगोदर पहिले मटेरियल देईल मित्रांनो. मटेरियल 3:16 हे घेईल आणि त्याच्यासोबत थोडासा पोटॅश घेईल मित्रांनो. त्याच्यानंतर मी याला पाणी फिरवेल मित्रांनो. आता मी तुम्हाला दाखवतो कंपनीचं बियाणं जे घेतलेलं आहे मित्रांनो. आपण 110 रुपये किलोने जे बियाणं घेतो पीके युटू कुठलंही घ्या 110 रुपये. आणि हा माझ्या मागच्या वर्षाचा जो होता 80-70 रुपये किलोचा हा बियाणं होते मित्रांनो. इकडे हा इथून हा कंपनीचा बियाणं आहे मित्रांनो. हे कंपनीचं बियाणं आहे मित्रांनो आणि ते माझं मागचं वर्षाचं बियाणं आहे मित्रांनो. तर याच्यात काय फरक वाटतं तुम्हाला कमेंट करून कमेंट करा, शेअर करा. सरजाबडी राजाला नवीन असतील तर सबस्क्राईब करा मित्रांनो. हा मित्रांनो, मी याला एक फवारणी केलेली, एक युरी पायरी फास्ट आणि एक कपाशीची जी टॉनिक म्हणून होती ती याच्यात मी ओतली आहे मित्रांनो. बरंचसं काहीतरी कमीत कमीत जेवढं होत असेल तेवढं मार्केटमधून धान्य मार्केट जे असतं आपलं तिथे पण बियाणं चांगली भेटत असतात, ते वापरा किंवा घरी. आता ह्यावर्षी जर आपण बियाणं कंपनीचं घेतलं तर आपलं उत्पन्न आल्यानंतर चांगला जो डॉलर माल असतो तो काढून आपण पुढच्या वर्षी वापरू शकतो मित्रांनो. हे मला दिसून आलं, कारण की मी स्वतः प्रयोग केलेला आहे. 6-7 किलो बियाणं जे होतं ते मी त्या साईडला टाकलेलं आहे आणि इथून कंपनीचं बियाणं टाकलेलं आहे मित्रांनो. एकरी मी हे 25 किलो टाकलेलं आहे मित्रांनो, कारण की वातावरण क्लायमेट सध्या बोगस चालू आहे, काही झाडं उभारतात काही झाडं कमी जास्त अधिक होत असतात मित्रांनो. मी याला ट्रॅक्टरवर पेरल्यामुळे एकरी 25 किलो टाकलेले, 50 किलो बियाणं हे मला इथे लागलेलं आहे मित्रांनो. राहिला विषय असा की कमीत कमीत जर फवारी भेटली तर ती वापरा
आणि मित्रांनो हरभरा बघून सांगा की बो हरभरा कसा आहे आणि साहेब भगवंताला विनंती करतो की या वेळेस तरी शेतकऱ्यांचं सीझन चांगलं येऊ दे मित्रांनो. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत राम राम.